मी दिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी। खासगी तसेच शासकीय जागांवर होत असलेली अवैध बांधकामे तसेच अनधिकृत नळ जोडण्याचे याबरोबरच सफाई कामगारांच्या नेमणुका करणे यासाठी महापालिका मुख्यालयाबाहेर नगरसेवक गोरख जाधव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। सार्वजनिक उपक्रमासाठी राज्य शासनाने महापालिकेला दिलेल्या मोकळ्या जागा महापालिका मालकीच्या जागांवर चाळण माफियांनी अवैध बांधकामे केली आहेत। या संबंधात लेखी तक्रार करूनही महापालिका प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने जाधव यांनी हे उपोषण सुरू केले आहे। त्याचप्रमाणे अटाळी भाग नळ जोडण्याही मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहेत। या विरोधात हे उपोषण आहे। पुरुषोत्तम चव्हाण, दशरथ तरे, अरविंद मोरे, संजय पाटील, दयानंद शेट्टी, विश्वनाथ भोईर आणि प्रकाश पेनकर यांनी जाधवांना पाठिंबा दिला आहे। आमचं उपोषणाचं बसण्याचं कारण एकच आहे की हा प्रशासनाचा हलगर्जीपणा। आज प्रशासनात अनेक अधिकारी आहेत की ते कामच करत नाही। मी अनेक मुद्दे महासभेत देखील उचलतो आणि इथे जे आता आम्हाला जो फेस करावा लागतो नागरिकांना, सफाईचा विषय आहे आपला। माझ्या वार्डामध्ये आंबिवली गाव आहे बहिष्कृत, तिथे सफाई कर्मचारी जात नाही आणि माझ्याकडे सफाई कर्मचाऱ्यांचा स्टाफ अतिशय कमी आहे आणि काही गैरहजर असतात, तर त्यामुळे माझ्या वार्डामध्ये इतकी दुर्गंधी पसरलेली आहे आणि ओपन गटर असल्यामुळे माझ्या इथे कोणती साफसफाई करायला शक्य होत नाही। का तर याचं कारण एकच आहे, अपुरे मनुष्यबळ। एक दुसरा आमचा मुद्दा आहे गुरचरण जागा, ती सर्वे नंबर 33 गुरचरण जागा आहे, तिथे 32 जागा आहे ती। तर त्या जागेवरती अनेक अनधिकृत बांधकामे होत आहेत, तरी बांधकामे थांबली पाहिजेत। मी अनेक वेळा वार्ड ऑफिसरला आयुक्तांना देखील पत्र दिलेलं आहे, पण आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर हे दोघं कोणते ठाम निर्णय घेत नाही की आम्ही तोडू। चालू बांधकामं असताना देखील मी अनेक वेळेस सांगितलेले आहेत, परंतु यांनी यांचा या हलगर्जीपणामुळे आज मला इथं उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे। अटारी गावचे नगरसेवक गोरख जाधव, माजी नगरसेवक दशरथ तरे, प्रभाकर भोईर, सर्व आमचे अटारीचे गावचे शिवसैनिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। अनधिकृत बांधकाम हा संपूर्ण शहराचा जटिल प्रश्न बनलेला आहे। संपूर्ण वार्डामध्ये अतिक्रमण सातत्याने सुरू आहेत, महापालिका प्रशासन पैसे घाऊन हे अतिक्रमणे तोडत नाहीत, म्हणून हे अतिक्रमणे तोडले पाहिजेत। त्यासाठी आयोग नेमला होता, त्या आयोगाचं सुद्धा म्हणणं प्रशासन ऐकत नाही आहे, त्यामुळे आज या ठिकठिकाणी उपोषण अतिक्रमणाविरुद्ध चालू आहे। मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की या ठिकाणचे विनय कुलकर्णी जे आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत, अनधिकृत बांधकामे त वाटत सरासरीचा चालू आहे, दवाडा चालू आहे, सर्व ठिकाणी चालू आहे, पण या ठिकाणी सदस्य मार्गाने आमचे लोक या ठिकाणी उपोषणा बसले, गांधी मार्गाने बसले, शिस्तीने बसलेले आहेत। या शिस्तीने बसलेल्या माणसालासुद्धा उपोषणाचे मंडपाची परवानगी नाकारण्याचं नाकाप काम या ठिकाणी हे प्रशासन करत आहे। हे पत्र तुम्हाला मी दाखवत आहे, त्यासाठी खास ह्या पत्रामध्ये त्यांनी उपोषणासाठी परवानगी नाकारली आहे। अनधिकृत बांधकामं सतत चालू आहेत, सरास चालू आहेत, यांच्याकडे तक्रारी आहेत, ते अनधिकृत बांधकामं तोडत नाहीत, पण या ठिकाणी संरक्षित मार्गाने या ठिकाणी उपोषणाला बसणाऱ्या मंडपाच्या परवानगी मात्र हे वॉर्ड ऑफिसर या ठिकाणी नाकारत आहेत। हे संपूर्ण निषेधात्मक गोष्ट आहे, म्हणून या प्रशासनाला माझं सांगणं आहे की या ठिकाणी जे अतिक्रमण चालू आहेत यामध्ये वॉर्ड ऑफिसरांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। शिवसेना पक्षातर्फे वॉर्ड क्रमांक 7 खाजगी जागेवर किंवा महापालिकेच्या जागेवर जे अनधिकृत बांधकाम चालू आहे ते त्वरित थांबलं गेलं पाहिजे, तोडलं पाहिजे। वारंवार आमचे लोक तिथे महासभेमध्ये आवाज उठवतात, दशरथ तरे असो का आमचे स्थानिक नगरसेवक असो गोरख पाटील, या दोघं कायम महासभेमध्ये आवाज उठवतात आणि दशरथ तरे आज 5-10 त्याच्या पाठीमध्ये लढतो आहे। त्यामुळे अनधिकृत बांधकामं चालू आहे ते थांबली पाहिजे, आम्ही वारंवार आयुक्तांना हे सगळं सांगितलेलं आहे, पण दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे। सगळ्या बाबतीत महापालिकेवर विजय असो, पाणी असो, साफसफाई असो, सगळं असो, त्याचा महापालिकेवर प्रचंड प्रमाणात ताण येतो आणि अनधिकृत बांधकामं ताबडतोब थांबली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा, 9320420420, 9388420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, नमस्कार।